आपल्या चेहऱ्याच्या आकारावरून आपण कोणती आणि कशी हेअरस्टाईल ठेवावी हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा यूजर आय डी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या चेहऱ्याला अनुरूप किंवा साजेशी अशी हेअरस्टाईल किंवा हेअरकट कसा निवडायचा हे आपण बघणार आहोत. तर बऱ्याचदा एखादा नवीन मूव्ही येतो आणि त्याच्यामध्ये एखाद्या हिरोईनची एखादी हेअरस्टाईल किंवा हेअरकट असतो आणि आपल्या बऱ्याच जणींना तसं काहीतरी करण्याचा विचार मनात येतो. पण त्याच्यामध्ये आपण हा विचारच करत नाही की ते आपल्याला कितपत चांगलं दिसेल किंवा ते आपल्या चेहऱ्याच्या आकाराला कसं दिसेल. तर हेच सगळे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर तुम्हाला हे तुमचे जर डाऊट्स क्लिअर करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वप्रथम चेहऱ्याचा आकार हा दोन टाईप्समध्ये डिवायडेड असतो. एक म्हणजे कर्व किंवा राऊंडेड आणि दुसरा म्हणजे अँग्युलर. तर कर्व किंवा राऊंडेड कॅटेगरीमध्ये तीन प्रकार येतात आणि जो अँग्युलर प्रकार आहे त्याच्यामध्ये पाच प्रकार येतात. तर आज आपण हे सगळे आकार डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आणि आपल्या चेहऱ्याच्या अनुरूप चेहऱ्याला साजेशी कोणती हेअरस्टाईल किंवा हेअरकट निवडायचा हे आपण बघणार आहोत. तर आता कर्व किंवा राऊंडेड कॅटेगरीमध्ये जे तीन प्रकार येतात त्याच्यामधला सगळ्यात पहिला आहे ओव्हल किंवा अंडाकृती, दुसरा आहे ऑब्लॉंग म्हणजे असा उभट चेहरा, तिसरा आहे राऊंड म्हणजेच गोलाकार. आणि अँग्युलर कॅटेगरीमध्ये जे पाच प्रकार येतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे रेक्टँगल, दुसरा आहे स्क्वेअर, तिसरा आहे ट्रँगल, चौथा आहे इन्व्हर्टेड ट्रँगल आणि पाचवा आहे डायमंड. तर सगळ्यात पहिला जो आकार आहे ओव्हल शेप म्हणजेच अंडाकृती, तर या लोकांच्या चेहऱ्याचा आकार हा पूर्ण अंड्यासारखा असतो. तर मग तुमच्या चेहऱ्याचा आकार ओळखण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आरशाच्या समोर जा किंवा फोनमधलं तुम्ही सेल्फी कॅमेराही ऑन करू शकता आणि तुमचे सगळे केस व्यवस्थित असे मागे घ्या आणि मग तुमचा चेहरा तुम्ही चेक करा. तुमच्या चेहऱ्याच्या आकारामध्ये तुम्हाला कसे एजेस दिसून येत आहेत, मोस्टली तुमच्या ज्या कपाळाचे एजेस आहेत ते व्यवस्थित चेक करा. तुमची जी खालची जॉ लाईन आहे ती कुठल्या शेपमध्ये आहे ते व्यवस्थित चेक करा. तुम्ही एखादी मेजरिंग टेप घेऊन तुम्ही तुमचं मापही घेऊ शकता, म्हणजे तुम्ही एखादं असं व्हर्टिकल मेजरमेंट घेऊ शकता आणि एक असं हॉरिझॉन्टल मेजरमेंट घेऊ शकता म्हणजे चिकबोन टू चिकबोन आणि तेही तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर हा जो फेस शेप आहे ना तो सगळ्यात प्रपोर्शनेट आणि सिमेट्रिक असा फेस शेप आहे, म्हणजे यांची राईट प्रोफाईलही तशीच दिसते आणि लेफ्ट प्रोफाईलही तशीच दिसते. तर ॲक्ट्रेसेस ज्यांचा चेहरा अंडाकृती आहे त्या आहेत श्रद्धा कपूर, माधुरी दीक्षित, दिशा पाटनी. तर या चेहऱ्याला मोस्टली सगळ्याच हेअरस्टाईल्स खूप सुंदर दिसतात. म्हणजे नॉर्मली जर तुम्ही कधी श्रद्धा कपूरला पाहिलं असेल तर तिला सरळ केसही तितकेच चांगले दिसतात, वेवी केसही तितकेच चांगले दिसतात आणि एकदम कुरळे केसही तितकेच चांगले दिसतात. तुम्ही कशा जरी हेअरस्टाईल केल्या तरी त्या तुमच्यावरती खूप चांगल्या दिसतात. त्याचबरोबर तुम्ही हेअर लेंथ पण कितीही शॉर्ट ठेवली कितीही लॉंग ठेवली तरी ती तुमच्यावर खूप जास्त सूट करते. म्हणजे तुम्ही इतके जरी केस ठेवले तरी ते तुमच्यावर खूप साजेसे दिसतात. त्याचबरोबर तुम्ही एकदम लांब केस ठेवले तरी ते तुमच्यावर खूप चांगले दिसतात, कारण तुमचा चेहरा हा व्यवस्थित असा प्रपोर्शनेट असतो. तर आता दुसरी कॅटेगरी आहे ऑब्लॉंग चेहरा. ऑब्लॉंग म्हणजेच असा उभट लांबट चेहरा असतो, म्हणजे या चेहऱ्याचा आकारही अंडाकृतीच असतो पण अंडाकृतीला असा जास्त अजून व्हर्टिकली खेचल्यासारखा हा चेहऱ्याचा आकार असतो. हा चेहरा व्हर्टिकली अजून जास्त लांब वाटतो. तुम्ही जर ॲक्ट्रेसेस बघाल तर कटरीना कैफ, यामी गौतम यांचा चेहरा असा ऑब्लॉंग आहे. या चेहऱ्याची जी लोक आहेत त्यांचं मोस्टली कपाळाचं डिस्टन्स आणि हनुवटी ते ओठांपर्यंतचं डिस्टन्स सेम असतं, म्हणजे तुमचं हाफ पार्ट इज इक्वल टू हाफ पार्ट, या दोन्हीचं मेजरमेंट तुमचं सेम असतं आणि बाकी तुमचा चेहरा असा एकदम उभट लांब असतो. तर अशा चेहऱ्याच्या लोकांनी मोस्टली मिडल पार्टिंग करू नये, म्हणजे असं मधून भांग पाडून केस असे दोन्ही साईडला मोकळे ठेवू नये. बिकॉज तुम्ही जर तसं केलं तर तुमचा चेहरा अजून जास्त लांब दिसतो. मोस्टली तुम्हाला मिडल पार्टिंगपेक्षा साईड पार्टिंग जास्त चांगलं दिसेल, म्हणजे तुम्ही लेफ्ट बाजूने किंवा राईट बाजूने असा तुम्हाला आवडेल तसा किंवा तुम्हाला सवय असेल तसा भांग पाडू शकता.
त्या कॅटेगरीतल्या लोकांना मोस्टली वेवी हेअर, कर्ली हेअर जास्त चांगल्या दिसतात सरळ केसांपेक्षा. बिकॉज तुमचे केस एकदम सरळ असतील तर तुमचा चेहरा अजून जास्त उभट वाटू शकतो आणि अजून जास्त लांब वाटू शकतो. पण ते जर तुम्ही तुमच्या केसांना थोडेसे वेव्स दिले किंवा कर्ल्स दिले, लेअर्स दिले, तर तुमच्या चेहऱ्याचा अजून व्हॉल्यूम वाढू शकतो. म्हणजे तुमचा चेहरा हा असं वाटू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याची जी हॉरिझॉन्टल लेंथ आहे ती व्यवस्थित बॅलन्स होऊ शकते. या कॅटेगरीमधल्या लोकांना मोस्टली हेअर बँग्स पण चांगले दिसतात. बिकॉज त्याच्यामुळे तुमचं कपाळ पूर्णपणे कव्हर होतं आणि तुमच्या चेहऱ्याची जी जास्त लांब दिसणारी उंची असते ती पण कमी दिसते. तुम्ही जर अजब प्रेम की गजब कहाणी मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये कटरीनाचे असे हेअर बँग्स दाखवलेले आणि ते तिला खूप जास्त सूट करत होते. त्याच्यामुळे तुमचा जर चेहरा असा वगैरे असेल तर तुम्ही हेअर बँग्स वगैरे ठेवू शकता, ज्याच्यामुळे तुमचा लुक जास्त एनहान्स होईल. तर आता तिसरा प्रकार आहे राऊंड शेप. तर बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांनाच कधी कधी आपलं वजन वाढल्यावरती, चेहऱ्यावरती खूप जास्त गाल वाढल्यावरती असा समज होतो की आपल्या चेहऱ्याचा आकारही गोल आहे. तर मग ते तसं नसतं, तुमच्या चेहऱ्याचा आकार हा वेगळा असतो. तर तुमचा चेहरा हा प्रॉपर गोल आहे तर ते कसं ओळखायचं? तर तुम्ही एक मेजरिंग टेप घ्या आणि तुमचं हा चेकबोन टू हा चेकबोन असा डिस्टन्स मेजर करा. म्हणजे तुम्ही इतकं डिस्टन्स हे मेजरिंग टेपनी मेजर करा आणि मग कपाळापासून ते तुमच्या हनुवटीपर्यंत तुम्ही तुमचं असं उभं डिस्टन्स मेजर करा. आणि जर तुमचं हे डिस्टन्स जर सेम असेल आणि तुमच्या चेहऱ्याचे जे एजेस आहेत ते राऊंड असतील तर तुम्ही गोलाकार कॅटेगरीमध्ये मोडता. आणि ते जर तुमचं हे डिस्टन्स सेम नसेल, म्हणजे तुमचं हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते व्हर्टिकल डिस्टन्सपेक्षा कमी असेल तर तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमधले आहात. तर राणी मुखर्जी आणि सोनाक्षी सिन्हा या दोन ॲक्ट्रेसेस आहेत ज्यांचा चेहरा हा गोलाकारामध्ये मोडतो. तर तुमच्या जर चेहऱ्याचा आकार गोल असेल तर तुमच्या केसांची उंची ही तुमच्या खांद्यापेक्षा लांब ठेवा किंवा खांद्यापेक्षा कमी ठेवा. एक्झॅक्टली अशी खांद्यापर्यंत तुमच्या केसांची उंची ठेवू नका. बिकॉज जर तुमच्या केसांची उंची तुम्ही खांद्या इतकी ठेवलीत तर तुमचा चेहरा जास्त गोल वाटेल. तुम्ही हेअर बँग्स पण कधी करू नका. बिकॉज जर तुम्ही हेअर बँग्स केले तर तुमचं कपाळ हाईड होईल आणि त्याच्यामुळे जो राहिलेला भाग आहे ना तो जास्त गोल वाटेल आणि तुमचा चेहरा अजून छोटा आणि जास्त गोल वाटायला लागेल. तुम्ही पिक्सी हेअर कट पण करू शकता. यामुळे तुमच्या क्राऊनवरती ना व्हॉल्यूम वाढेल आणि तुमचा चेहरा जास्त उभा दिसायला लागेल. म्हणजे जर तुम्हाला शॉर्ट हेअर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच पिक्सी हेअरकटला प्रेफरन्स देऊ शकता. तुम्हाला लॉंग बॉब हेअरकट पण खूप चांगला दिसेल. म्हणजे ज्या हेअरकट्स असतात जिथे तुमचे मागचे केस कमी असतात पण जो तुमचे पुढचे जे केस असतात जर जसे ते पुढे येतात त्याची लेंथ अशी वाढत जाते आणि ती जवळजवळ खांद्यांच्या खाली येते तर मोस्टली तसे हेअरकट्स तुमच्यावरती खूप जास्त सूट करतील. तर आता राऊंडेड कॅटेगरीमधले आपण तिन्ही प्रकार बघितले. आता आपण वळणार आहोत अँग्युलर कॅटेगरीमध्ये. तर आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप आहे तो आहे रेक्टँगल किंवा आयत. तर आता रेक्टँगल चेहऱ्याचा आकार कसा ओळखायचा? तर तुमचं जे कपाळ आहे तर ते असं रेक्टँगल शेपमध्ये असेल, त्याचबरोबर जी तुमची जॉलाईन आहे ती पण अशी खूप एजी असेल आणि तुमचं जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते तुमच्या हॉरिझॉन्टल डिस्टन्सपेक्षा जास्त असेल आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याचे जे सगळे एजेस असतील तर ते जर खूप जास्त पॉइंटेड आणि एजी असतील तर मग तुम्ही रेक्टँगल कॅटेगरीमध्ये मोडता. अँजेलिना जुली आणि दिया मिर्झा यांच्या चेहऱ्याचा आकार हा रेक्टँग्युलर आहे. तुम्ही जर करीना कपूरला पाहिलं तर तिच्या चेहऱ्याचा जो डॉमिनंट आकार आहे तो रेक्टँगल आहे. म्हणजे तिचा इथला चेहरा जो आहे तो थोडासा असा कर्वी आहे किंवा असा गोल आहे पण जो तिचा डोळ्यांच्या खालून जो फेसचा शेप आहे ना तो पूर्ण असा रेक्टँग्युलर आहे. म्हणजे तिची इथली बाजू खूप जास्त अशी पॉइंटेड आणि शार्प आणि एजी आहे. तुम्हाला शॉर्ट किंवा मीडियम हेअर खूप जास्त चांगले दिसतील पण जर तुम्हाला लांब केस ठेवायला आवडत असतील तर तुम्ही थोडेसे कर्ल्स करू शकता. त्याचबरोबर तुम्ही असे छान फ्रेमिंग लेअर्स देऊ शकता तुमच्या केसांना, ते तुम्हाला खूप जास्त चांगले दिसतील. कानांच्या खाली फेस फ्रेमिंग लेअर्स पण तुम्हाला खूप चांगले दिसतील. तर याच्यामधला दुसरा प्रकार आहे स्क्वेअर किंवा चौकोनी. तर आता रेक्टँगल आणि स्क्वेअरमध्ये फक्त एकच फरक आहे, ती म्हणजे जी तुमची व्हर्टिकल मेजरमेंट आहे ती हॉरिझॉन्टल मेजरमेंटच्या इक्वल आहे. म्हणजेच तुमच्या कपाळापासून जे हनुवटीपर्यंतचे जे मेजरमेंट आहे ते तुमच्या दोन्ही चिकबोन्सच्या मेजरमेंटच्या इक्वल आहे. त्याचबरोबर तुमचे एजेस आणि फेसचं जे स्ट्रक्चर आहे ते थोडंसं एजी आणि पॉइंटेड असायला हवं.
ॲक्ट्रेसेसमध्ये अमिषा पटेल आणि आथिया शेट्टीचा चेहरा असा स्क्वेअर कॅटेगरीमध्ये मोडतो. तुम्ही जर व्यवस्थित अमिषा पटेलला बघाल तर तिचं जे फोरहेड आहे त्याला पण असे एजेस आहेत आणि तिची जी खालची ड्रॉलाईन आहे तर त्याला पण असे एजेस आहेत. साधारण तिचा चेहरा असा चौकोनी दिसतो. तुम्हाला लांब केस खूप जास्त छान वाटतील बिकॉज त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अशी व्हर्टिकल उंची द्याल, त्याच्यामुळे तुमचा चेहरा हा जास्त उभा वाटू शकतो. तुम्ही इवन हेअरस्टाईल्स करताना तुमच्या क्राऊन एरियाच्या तिथे व्हॉल्यूम क्रिएट करू शकता, सो दॅट तुमचा चेहरा हा असा लिफ्ट होईल आणि त्याला असं व्हर्टिकल इल्युशन येईल. म्हणजे तुम्ही असे पफ काढून हेअरस्टाईल्स बनवू शकता. त्याचबरोबर तुम्ही बॅक कोम्बिंग करून असं इथे जास्त व्हॉल्यूम क्रिएट करू शकता. तुमच्यावर थोडे कुरळे केस किंवा मेसी असे कर्ल्स पण खूप चांगले दिसतील. तर आता नेक्स्ट आहे इन्व्हर्टेड ट्रायंगल किंवा मग हार्ट शेप. तर आता तुमचा जो कपाळाचा भाग आहे तर तो खूप जास्त रुंद असतो आणि जो तुमच्या हनुवटीचा भाग असतो तर तो खूप जास्त निमुळता असतो आणि वरून असा तुमचा फेस खाली येताना ना असा अँग्युलर फॉर्ममध्ये येतो आणि तो असा खाली येईपर्यंत असा निमुळता होत जातो. तर असा फेस शेप म्हणजे हार्ट शेप. म्हणजे तुमच्या चेहऱ्यामध्ये अक्षरशः तुम्हाला असा बदामासारखा आकार दिसू शकतो. म्हणजे अशा इकडे दोन कॉर्नर्स असतील आणि तुमचा फेस असा खाली येताना बारीक होत जातो, तुमचा फेस असा खाली येताना असा निमुळता होत जातो. दीपिका, आलिया, कियारा यांचा फेस शेप या कॅटेगरीमध्ये मोडतो. तुम्हाला मोस्टली सगळ्या हेअरस्टाईल्स खूप जास्त चांगल्या दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या कपाळाची जी रुंदी आहे ती जर हाईड करायची असेल तर तुम्ही असं मिडल पार्टिंग करून केस मोकळे सोडू शकता, सो दॅट तुमचे जे कपाळाचे कॉर्नर्स आहेत किंवा जे कपाळाचा तुमचा रुंदपणा आहे तर तो हाईड होईल. तुम्हाला शॉर्ट हेअर पण तितकंच चांगलं दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला लॉंग केसही खूप चांगले दिसतील. तुम्हाला लेअर्स पण खूप चांगले दिसेल. त्याचबरोबर तुम्ही नॉर्मली जस्ट तुमचे केस असे स्ट्रेट केले तर तेही तुम्हाला खूप जास्त चांगले दिसतील. तुम्ही मिडल पार्टिंग करून वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स केल्या ना तरी त्या तुमच्यावर खूप साजेशा वाटतील. तर आता नेक्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे ट्रायंगल किंवा त्रिकोणी. तर तुमचं जे कपाळ असतं तर ते खूप निमुळतं असतं आणि तुमची जी जॉलाईन आहे म्हणजे तुमचा जो हा इथला भाग आहे तो खूप जास्त रुंद असतो. तर मिनी ड्रायव्हरच्या चेहऱ्याचा आकार हा असा आहे. तुम्हाला खांद्यापर्यंत असे लॉंग लेअर्स खूप चांगले दिसतील. तुम्हाला मोस्टली जास्त लांब केस तितकेसे चांगले दिसणार नाहीत बिकॉज त्याच्यामुळे तुमचा चेहरा हा खूप जास्त फ्लॅट दिसेल. शॉर्ट हेअर पण तुम्हाला तितकेसे चांगले दिसणार नाही बिकॉज त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याची लेंथ कट होईल आणि चेहरा जास्त अँग्युलर वाटेल. आणि आता लास्ट आहे डायमंड शेप. तर तुमचं कपाळ जे आहे ते खूप निमुळतं असेल आणि त्याचबरोबर तुमचा जो हनुवटीचा भाग आहे तो पण खूप जास्त निमुळता असेल. पण जहा तुमचा मधला भाग आहे तो जरा थोडासा ब्रॉड असेल आणि तुमचे जे चिकबोन्स आहेत ते खूप जास्त लिफ्टेड असतील तर तुम्ही डायमंड कॅटेगरीमधले आहात. बिपाशा बसू, उर्वशी रोटेला यांचा फेस शेप हा डायमंड कॅटेगरीमधला आहे. तुम्हाला कोणताही हेअरकट चांगला दिसेल. मोस्टली वेवी कर्ल्स तुमच्यावर खूप जास्त चांगले दिसतील. तुम्हाला जर तुमचे चिकबोन्स हाईड करायचे असतील तर तुम्ही असं मिडल पार्टिंग करून पण केस सोडू शकता, ते तुमच्यावर खूप साजेसे दिसतील. तुमचे केस जर खांद्यापेक्षा कमी असतील तर मग तुमचे जे कर्ल्स असतात ते आतल्या बाजूला कर्ल केलेले असायला हवे, सो दॅट तुमच्या हनुवटीचा जो भाग आहे आणि तुमचे जे चिकबोन्स आहेत ते साधारण एका लाईनमध्ये वाटतील. तर हे होते 8 टाईपचे फेस शेप्स आणि त्याला सूट होणाऱ्या हेअरस्टाईल्स आणि हेअरकट्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्याचा आकार हा समजला असेल. तुम्हाला काही जरी शंका असेल तरी तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देईन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे तर सबस्क्राईबच्या बटनवरती नक्की क्लिक करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, सो दॅट माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.